नमस्कार, आज मी तुम्हाला चैत्रांगणाच्या रांगोळीमधील हा पंखा शिकवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे ब्लू मोती, निळे मोती आणि 6 नंबरचे राणी कलरचे मोती लागतील आणि 5 नंबरची वायर लागेल, ती डबल घ्यायची आपण। तर आधी आपण ही पट्टी करून घ्यायची 4-4 राऊंडची। तर 4-4 राऊंडची ही पट्टी आधी 8 राऊंड करून घ्यायची, आपले 8 लाईनची पट्टी करायची ही। जर तुम्हाला ही पट्टी येत नसेल तर माझा देवाराचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात मी ही पट्टी शिकवली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर आता ही 8 राऊंड झालेले आहेत आपले। तर आता आपण याच्या इकडे एक राऊंड करून घ्यायचा आधी। तर सुई मी इकडनं बाहेर काढली। तर आता आपण एक पांढरा, एक ब्लू आणि एक पांढरा असं घ्यायचं आहे आणि असं 4-4 राऊंड करून घ्यायचं आहे आपण। परत याच्यावरती सुई घ्यायची आता या मोत्याच्यावरती, परत 4-4 राऊंड करायचे आहेत आपण। 3 राऊंड करून घ्यायचे आता। तीन मोती घ्यायचे आहेत, परत इकडे मोत्याची इथे सुई आणली मी वरती, परत 3 मोती घ्यायचे आहेत। तर आपल्याला इकडे परत जसं इथे राऊंड बनवलं तसंच इथं बनवायचं आहे, त्यासाठी आपण इकडे यायचं आहे इथे, त्या तिन्ही मोत्यातून सुई बाहेर काढायची आपण। परत एक पांढरा, एक निळा आणि एक पांढरा घ्यायचं आहे आणि इथे हा 4-4 राऊंड बनवायचं आहे असं। परत इथनं आपण इकडे यायचं आहे वरती, आता आपल्याला इथे अजून वरती 4-4 2 राऊंड बनवायचे। आपण 3 मोती घ्यायचे, हे असं आपलं पहिलं हँडल तयार होईल याचं। आता आपल्याला इकडे सुई आणायची आहे, आता या मोत्यातून आपण सुई बाहेर घ्यायची। आता इथे 3 निळे मोती घ्यायचे आणि 4-4 राऊंड बनवायचं आहे। आता इथे खाली आपण अजून 2-4 राऊंड करून मग परत याला जोडायचं आहे। पर 3 निळे मोती घ्यायचे,
सुई इकडून इकडे घ्यायची। परत तीन मुळे निळे मोती घ्यायचे आहेत। आता आपली सुई या मोत्याच्या बाहेर आहे, तर आता आपल्याला हे असं इथे जोडून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपण फक्त दोनच निळे घ्यायचे आहेत। आणि या निळ्याच्या इथनं वर्ण सुई खान सुई वरती घ्यायची आणि या निळ्यातनं परत इकडे घ्यायची। हे असे आपले निळे चार चारचे राऊंड झाले। आता आपले इथे दोन्ही साईडला एक एक राऊंड वाढेल, तर आधी आपण एक निळा आणि दोन पांढरे घ्यायचे आहेत। आधी आपण या राऊंडच्या पुढे हा राऊंड बनवून घेऊ। पहिला निळा घ्यायचा आणि मग दोन पांढरे घ्यायचे। हा असा याच्यासमोरच हा पहिला राऊंड करून घ्यायचा। आता इथे राऊंड वाढवायचा आहे आपल्याला, या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि तीन निळे मोती घ्यायचे। आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। हा असं आपली ही लाईन इथनं आणि तसंच इथनं पण आपल्याला वाढवायचं आहे। तर आता आपण या दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची आणि या निळ्याच्यातनं। आता आपण दोन पांढरे घ्यायचे। या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची, परत दोन पांढरे घ्यायचे। निळ्या मोत्यातून सुई बाहेर घेतली, आता परत या तिन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची। आणि आता या निळ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची। आता एक निळा आणि एक पांढरा घ्यायचा आहे आणि सुई या दोन्ही मोत्यातून बाहेर घ्यायची, पांढरा आणि निळा। आता या निळ्याची इथे आपल्याला अजून एक राऊंड वाढवायचा आहे। या निळ्याच्यातनं आपण सुई बाहेर घ्यायची आणि तीन निळे घ्यायचे मोती। आणि या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे। तर हे असे आपले दोन्ही साईडला दोन राऊंड वाढतात। हे चार राऊंड आहेत, त्याच्यावर चार राऊंड झाले आपले आणि दोन्ही साईडने एक एक वाढले। आता एक निळा आणि दोन पांढरे घ्यायचे। पहिला निळा घ्यायचा आणि मग दोन पांढरे आणि या निळ्याच्यातनं सुई बी बाहेर काढली, त्याच्यातनंच परत बाहेर काढायची आपण। हा असं चार चार राऊंड ह्याच्यावर होईल आणि इकडे आता आपल्याला वाढवायचं आहे। तर या निळ्याच्यातनं आपण सुई बाहेर काढायची आणि तीन निळ्या घ्यायचे। हा असं आपलं परत एक राऊंड वाढला। आता या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर घ्यायची दोन्ही, आणि या पांढऱ्या मोत्यातनं।
आता आपल्याला दोन पांढरे घ्यायचे आहेत, या दोन या तिन्ही पांढरे मोत्यातून सुई बाहेर काढली. आता तर दोन पांढरे घ्यायचे आणि हा जो मोती आहे त्याच्यातनं आणि हा जो खालचा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता या मोत्यातनं सुई वरती घ्यायची. आता दोन राणी कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि या पांढरे आणि या पांढऱ्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला या दोन राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची आणि या पांढऱ्याच्यात. आता एक पांढरा आणि एक राणी कलर घ्यायचा आहे. आणि या राणी कलरच्या आणि या पांढऱ्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर आता आपण दोन पांढरे मोती घ्यायचे आणि या पांढऱ्यातनं आणि या पांढऱ्यातनं बाहेर काढायचे. आता या दोन्ही पांढऱ्यातनं आणि इकडे निळ्या मोतीच्या इथनं बाहेर काढायची सुई. आता आपण एक निळा आणि एक पांढरा घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आणि या निळ्यातनं बाहेर काढायची. तर धागा जोडून घेते आता इथे बंद करून. माझा धागा संपला आहे म्हणून मी इथे बंद केलं आहे. आता या निळ्यात मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. आणि आता इथे आपला परत एक राऊंड वाढणार आहे. आपण तीन मोती निळे घ्यायचे. या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे असे आपले परत एकदा दोन राऊंड निळे वाढलेले. आता आपले परत कमी कमी करत यायचे. त्याच्यासाठी आता आपण ह्याच्यावरती राऊंड बनवणार नाही आहोत. तर सुई आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण एक आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली कारण काय आता आपल्याला कमी कमी करत यायचे. याच्यावर राऊंड नाही बनवायचं आता आपण. तर आता आपण पहिला एक पांढरा आणि दोन निळे घ्यायचे आहेत आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असं आता आपलं इथे एक राऊंड कमी झाला. आता आपण पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. आणि दोन पांढरे घ्यायचे. आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता या तिन्ही पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती घ्यायची इथे खाली खालनं आणि या दोन मोत्यातनं. आणि आता आपण या राणी कलरच्या याच्यातनं सुई बाहेर घ्यायची. आता एक राणी कलर घ्यायचं आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे.
या पांढरा आणि या रानकळच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हा असा आपला इथे चारचा एक राणी कलरचा राऊंड बनतो। म्हणजे आता आपल्याला राणी कलरच्या याच्यातून सुई बाहेर काढायची आणि दोन पांढरे घ्यायचे। आता या राणी कलरच्या याच्यातून आणि या राणी कलरच्या याच्यातून आपण सुई बाहेर काढायची। आता हे दोन पांढरे आणि या तिसरा या तिन्ही याच्यातून सुई बाहेर काढायची। दोन पांढरे घ्यायचे आता आपल्या याच्यावरती एक राऊंड आपला येणार नाही कारण की आता आपण कमी करतोय म्हणून। तर त्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर वरती घ्यायची। तर आता आपलं या याच्यावरती राऊंड बनेल, ह्याच्यावरती राऊंड बनणार नाही आता आपलं। तर आता आपण दोन निळे घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हे आपली याची लाईन तयार। इथनं आपले दोन्ही इथनं एक एक आता कमी झाले। जसे आपण इथनं वाढवत गेलो होतो तसे आता इथे कमी कमी होत येतात। आता आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता याच्यावरती आपला राऊंड येणार नाही तर कमी करायचं आहे म्हणून आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। तर आता आपली सुई या पांढऱ्या मोत्यावरती आहे। आता इथे परत आपलं कमी कमी होत येतात म्हणून आता पहिले दोन पांढरे घालायचे आणि दोन पहिला एक पांढरा घालायचं आणि दोन ब्ल्यू घालायचे निळे। पहिला पांढरा आणि दोन निळे। तर आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हा आपला इथे परत एक राऊंड इकडचं कमी होतो असा। तर आता आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता आपण एक निळा घ्यायचा आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे। पहिला निळा घ्यायचा आणि मग पांढरा आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता या पांढऱ्या निळ्या आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आणि या पांढऱ्या मोत्याची इथे या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घेतली। आता आपण एक पांढरा आणि मग एक निळा। आता या पांढऱ्या दोन्ही याच्यातून सुई बाहेर काढायची आपण या दोन्ही मोत्यातून। आता आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई वरती घ्यायची। आता आपण दोन निळे घालायचे आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई घ्यायची। तर ही आपली ही लाईन तयार झाली। आता आपल्याला या निळ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आणि तीन निळे मोती घ्यायचे। आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता आपण या निळ्या मोत्यातून सुई वरती घ्यायची आणि दोन निळे घ्यायचे। या निळ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आपण। आता या निळ्या मोत्यातून वरती घ्यायची। तर हा आपला पंख तयार झाला आहे। इथे आपण आता धागा कट करून घेऊयात गाठ मारून। हा आपला पंखा तयार झाला आहे। जरी तुम्हाला तुमचं लूज झालं असेल तर याच्यातून परत एकदा
धागा सुईमध्ये घालून सगळीकडे फिरवून घ्या, म्हणजे हे थोडंसं टाईट होईल, जे आता असं लूज वाटतं आपल्याला ह्याच्यातून सगळ्याच्यातून एकदा तुम्ही धागा असं फिरवून घेतला दोरा की तो व्यवस्थित टाईट होईल। तसं हे बघा हे कसं टाईट झालं आहे व्यवस्थित, हे थोडं लूज झाल्यासारखं होतं म्हणून। तर तुम्हाला हे जे पंखे आहेत ते चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये जो हा देवारा असतो त्याच्या असे दोन्ही साईडला हे पंखे असे ठेवायचे असतात, तर आपल्याला हे असे दोन पंखे करायला लागतं। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।